नमस्कार, मी नंदिनी देशपांडे। माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत। आता आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी चमचमीत मस्त तिखट मिसळ। तर आता त्याच्याकरता आपल्याला काय काय आधी करावं लागणार आहे, तर मिसळ म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आधी त्याच्याकरता आपल्याला करावा लागतो रस्सा। याच रस्स्याला कोल्हापूर साईडला कट असं म्हणतात, तर आपण तो कट आधी बनवायचा। तर त्याच्याकरता काय काय, तर कांदा, साधारण एक मोठा कांदा किंवा मीडियम दोन कांदे, एक टोमॅटो, एक गड्डा लसूण सोललेला, आलं बोटा एवढं, आणि थोडंसं ओलं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात प्रथम आपण हे सर्व मिक्सरवरनं काढून ह्याची पेस्ट करून घेऊयात। तर आता आधी आपण हे मिक्सरमधून काढूयात। आता हे आपण अशी सगळ्या गोष्टींची, म्हणजे कांदा, लसूण, आलं, टोमॅटो ह्याची सगळ्याची आपण, आणि भाजलेलं खोबरं या सगळ्याची आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण हे तेल तापायला ठेवलं। आता मिसळ म्हटली की आपल्याला तवंग हा हवाच, त्यामुळे त्याला तर्री म्हणतात मिसळच्या ह्याला, त्यामुळे तेल हे भरपूर घालावंच लागतं। आता ह्याला फोडणी करायची नाही, याला फक्त हिंग, हळद आणि आता त्याच्यामध्ये हे जे आपण सगळं पेस्ट वाटलेली आहे ती घालायची। ती असं ह्याच्यात घातल्याबरोबरच मस्त थमंग असा वास सुटतो ह्याला, कारण याच्यामध्ये आपण आलं लसूण हे सगळं, त्यामुळे ह्या फोडणीलाच खूप मस्त वास सुटतो। आपण याच्यात ही उरलेली सगळी पेस्ट घालून घेऊयात। आता याच्यामध्ये ही मिसळ करायची अगदी सोपी पद्धत आहे, आणि कोल्हापूरला साधारण अशीच ही मिसळ असते। आता हल्ली काय झालेलं आहे, खूप नवीन नवीन प्रकार, म्हणजे कोणी त्याच्यात मटकी घालतं, पहिल्यापासून कोण त्याच्यात पोहे घालतं, कोण उकडलेल्या बटाट्याची अशी भाजी घालतं, प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे करतात। आपण मात्र ह्याच्यात फक्त उकडलेल्या बटाट्याच्या थोड्याशा फोडी घालणार आहोत। बाकी आता आपण ही सगळी पेस्ट घातली आहे। आता याच्यामध्ये एक चमचा धन्याची पूड घालायची, मोठा एक चमचा किंवा छोटे दोन चमचे, थोडी जिऱ्याची पूड। त्याच्यानंतर आधी आपण थोडंसंच लाल तिखट घालून घ्यायचं, मीठ आपल्या अंदाजानुसार मीठ, आणि आता हे काय करायचं, हे जे आपण सगळं तेलावर घातलेलं आहे हे ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे थोडस आपण वाफवायचं। आता ह्याला जरा तेल सुटेपर्यंत आपण वाफवणार आहोत। आता हे आपलं असं ह्याला खूप छान मस्त तेल सुटलेलं आहे, त्याचा वास पण खूप खमंग सुटतो। आता आपण ह्याच्यात तिखट घालून घ्यायचं, तिखट हे ह्याच्यातच घालून घ्यायचं, म्हणजे त्याला वर जी तर्री येते ती मस्त लाल येते। आपण ह्याच्यात तिखट घातलेलं आहे, तर कितपत आपण तिखट मिसळ खाणार आहोत त्या हिशेबाने तिखट घालायचं प्रत्येकाच्या। आणि आता हा बटाटा घालायचा ह्याच्यात, हा पण अगदी ऐच्छिक आहे, एखाद्याला हा सुद्धा जर नको असेल घालायचा तर नाही घातला तरी चालतो, कारण ह्याचा हा रस्सा म्हणजेच कट हा महत्वाचा, कारण ते आपण घालतो फरसाणमध्ये आणि मगच त्याला खरी येते, त्यामुळे बटाटा हा ऐच्छिक आहे। आता ह्यालाही एक 5 मिनिटं आपण वाफवू देऊया। आता हे आपलं छान मस्त तेल सुटलंय ह्याला। आता काय करायचं, आधी थोडीशी ह्याच्यात कोथिंबीर घालायची, म्हणजे ती थोडीशी तेलावर परतली गेली की तिचा थोडा रंगही तसाच राहतो आणि ते
दिसतं पण छान. आपण थोडी त्याच्यात कोथिंबीर घालून परतलेला आहे. आता आपण याच्यात पाणी घालायचं. आणि हा रस्सा अगर कट जे आपण म्हणतो हा करताना फार घट्ट करायचं नाही, कारण आपलं मिसळीत जे फरसाण येतं ते हा रस्सा घातल्यामुळे ते थोडस फुगतं, त्यामुळे हा रस्सा अजिबात जास्त घट्ट करायचा नाही, हा पातळ करायचा. हा असा इतपत रस्सा आणि कट हा इतपत पातळ करायचा. ह्याला आता आपण एक उकळी येऊ द्यायची की आपला हा कट तयार. तयार आहे. आता आपण मिसळीची पूर्ण तयारी केली आहे. ब्रेड हा कट थोडा आपण घेतलेला आहे त्याच्याबरोबर खायला. आणि हे फरसाण, मिसळीसाठी फरसाण घेताना नेहमी तिखट फरसाण फार घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपला हा रस्सा आणि कट हा तिखट असतो, म्हणून हे साधारण लाईट घ्यायचं. तर आता आपण काय करायचं, ह्याच्यावर हा असा ह्याच्यावर घालायचा. मग याच्यावर आपण कोथिंबीर, कांदा घालायचा आणि वरतून परत थोडी अशी ही तर्री घालायची. आणि मग आपल्याला खाताना आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं. अशी आता आपली ही मस्त चटकदार कोल्हापुरी मिसळ तयार.